आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी. सध्या सर्वत्र लोकसभेमुळे जोरदार तयारी सुरू आहे, त्यातच नाशिक मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमुळे चुरस दिसून येते. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार की त्यांचे तिकीट कापले जाणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागून आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून उद्या काळाराम मंदिरात त्यांच्या हस्ते आरती होणार आहे. पंचवटी अयोध्या हस्ता एक्सप्रेस मनमाड स्थानकातून रवाना झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पंचवटी अयोध्या हस्ता एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय. दरम्यान येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे 1476 ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन ही आस्था एक्सप्रेस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली आहे. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकात साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र पोस्टरबाजी करण्यात आली होती, मात्र काही अज्ञात व्यक्तींनी हे पोस्टर्स फाडून टाकलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय. अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे हे पोस्टर होते. शहरात गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये, त्यातच एकलहरे परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकलहरे परिसरात थेट घरात शिरून महिलेची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे. सिन्नर पोलिसांनी चेन स्नॅचिंगचा पर्दाफाश केलाय. आरोपीला अटक करून सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय, यामुळे पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा 14 मार्च रोजी नाशकात रोड शो होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशकात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे. भारती पवार यांना वगळून तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. नाशिककरांचा आता 2055 पर्यंतचा पाणी प्रश्न सुटणार आहे. गंगापूर धरण ते बाराबंगल्यापर्यंत थेट जलवाहिनी होणार असून प्रकल्पासाठी 204.38 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. नाशिक रोड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. शंकर गोसावी असे या उपनिरीक्षकाचं नाव असून कॅफे चालकाकडून त्याला 3000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. सिंहस्थ कुंभमेळामध्ये सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकारांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागणीचे निवेदन या संदर्भात देण्यात आले. बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.